साहेबदादा पवार घोडंगा सहकारी साखर कारखान्यानं सुमारे 100 कोटीचा सहवीज निर्मिती प्रकल्प उभा केलेला आहे. गेली 2 वर्षापासून सातत्यानं संचालक मंडळ वीज करार करा म्हणून आजच्या सरकारच्या पाठीमागं लागलेलं आहे. परंतु 2 वर्षाने सरकारला जागा आली. या देशाचे नेते माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रयत्नातनं नुकताच हा करार झाला आणि हा वीज करार झाल्यामुळं आता शेतकऱ्याला उसाला बाजार चांगला देता येईल. या करारात दिरंगाई केल्यामुळं कोट्यावधी रुपयाचं नुकसान आज आपल्याला शेतकऱ्याला भोगावं लागलं. 2 वर्षाचा तोटा पाहिला तर तो सुमारे 73 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. व्याजाचा भुर्दंड त्यामुळे मोठा सहन करावा लागला. अशा अनेक अडचणींना तोंड देत देत आज चाचणी गळीत हंगाम त्या ठिकाणी यशस्वीपणे पार पडला. काही दिवसानंतरच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते हा प्रकल्प पूर्णत्वानं कार्यान्वित करण्याचा मनोदय संचालक मंडळाचा तमाम सभासद बांधवांचा आहे. धन्यवाद.